या ठिकाणी मी बाजारामध्ये मिळणारे 2 हक्का नूडल्सचे पॅकेट घेतलेले आहेत. त्यासाठी एक मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक कापून घेतले, कोबी घेतलेला आहे लांब लांब कापून, गाजर घेतले कापून, कांद्याची पात घेतलेली आहे, शिमला मिरची एक कापून घेतलेली आहे. या ठिकाणी टोमॅटो सॉस घेतला आहे, रेड चिली सॉस घेतलेला आहे, सोया सॉस आणि काळी मिरी पावडर घेतलेली आहे. या ठिकाणी मी नूडल्स शिजवून घेण्यासाठी गॅसवर एक मोठी कढई ठेवलेली आहे. गॅस चालू करूया. आता त्यामध्ये आपण 2 पॅकेटला 4 कप पाणी घालून घ्यायचंय. पाण्याला उकळी आली का त्यामध्ये आपण हे नूडल्स घालून घ्यायचे. या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे, आता त्यामध्ये आपण नूडल्स घालून घेऊया. आता यावर झाकण ठेवून हे 3-4 मिनिटं असंच व्यवस्थित शिजून द्यायचे. यावर झाकण ठेवूया. या ठिकाणी आपले नूडल्स व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता हे नूडल्स एका मोठ्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे. ते थोडेसे थंड पाण्याने धुवून घ्यायचे. हे केल्यामुळं ते चिकट होत नाहीत. नूडल्स शिजवताना जास्त शिजवायचे नाही, ते थोडे कच्चेच ठेवायचे कारण ते पुन्हा भाज्यांमध्ये शिजतात. इथे माझ्याकडे एक चिमटा आहे, तो मी वापरते. नूडल्स बनवताना नेहमी चिमटा वापरावा, त्यामुळं नूडल्स व्यवस्थित मिक्स करता येतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले नूडल्स किती छान शिजलेले आहेत. आता ते एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले नूडल्स किती मोकळे झालेले आहेत, अजिबात चिकट झाले नाही किंवा एकमेकाला चिटकले नाही, खूप छान शिजलेले आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून ठेवायचं, त्यामुळे ते एकमेकाला चिटकत नाही, त्याचा गटका होत नाही. अगदी थोडंसं तेल टाकायचंय आणि मिक्स करून ठेवायचंय. आता गॅसवर मी एक मोठी कढई ठेवलेली आहे. ती तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचंय. त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊया. त्यामध्ये आता आपण तापलेला लसूण घालायचा आहे. आता आलं घालून घेऊया. अगदी 1 मिनिटच हे परतून घ्यायचंय, जास्त नाही परतायचं. आता त्यामध्ये आपण लांब लांब कापलेला कांदा घालायचा.
तो ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला कांदा परतलाय. आता त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या फास्ट गॅसवरच परतवून घ्यायच्या. आता यामध्ये गाजर घालून घेऊया. नूडल्स हा चायनीज आयटम आहे त्यामुळे त्यामध्ये भाज्या कच्च्या चांगल्या लागतात त्यामुळे त्या जास्त परतवायच्या नाही. गाजर थोडस शिजलं का त्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घ्यायचे. आता यामध्ये आपण लांब लांब कापलेला कोबी घालून घेऊया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे. आता यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचं. आता यामध्ये आपण रेड चिली सॉस टाकूया, थोडस सोया सॉस आणि काळी मिरी पावडर. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आपण थोडासा नूडल्स मसालाही घालायचा आहे. ते व्यवस्थित परतून झालेले आहे. आता आपण यामध्ये नूडल्स घालून घेऊया. आता हे नूडल्स या ठिकाणी चिमट्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नूडल्स बनवताना चिमटा वापरला तर ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं. नूडल्सला कलर खूप छान आला या ठिकाणी. या ठिकाणी आता आपण कांद्याची पात घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. हे हक्का नूडल आपले तयार झालेले आहेत. हे असेच गरम गरम खायला खूप छान लागतं. हे खाण्यासाठी आता तयार झालेले आहेत. आपण गॅस बंद करूया. चला तर मग हे एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. या ठिकाणी हक्का नूडल खूप छान झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अजिबात ते एकमेकाला चिटकलेले नाहीत. खूप छान झालेले. तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा नवनवीन खमंग व सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या कुक बेस फूड या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. सोबतचे बेल बटनही प्रेस करा जेणेकरून आपल्याला मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील.
चला तर मग भेटूया पुढील नवीन रेसिपी मध्ये. धन्यवाद.